नमस्कार मंडळी, नमस्कार. काय झालं तर चकलत घाबरू नका. आजचा जोडी नंबर वन कार्यक्रम मी सादर करणार आहे. तुमचा आवडता कार्यक्रम जोडी नंबर वन हिट करणार आहे. नमस्कार 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 नमस्कार. जोडी नंबर वनच्या या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी पुन्हा एकदा जोडी नंबर वन कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करण्यासाठी इथे आलेलो आहे. तर चालू करूया आजचा कार्यक्रम जोडी. तुम्ही इथे काय करताय? मी कॉम्पेअरिंग करतोय. तू कोण अलीकडे कशाला आला? मी पण कॉम्पेअरिंग करतोय. मी आता काढलंय ना, काढलं नाही. मी कॉम्पेअरिंग करायला सुरुवात केली आहे आज. मी बघून तुम्ही दोघं इथे काय करताय? मी बोलू यायचो. तू आम्ही बोलवलं यायचो. आपण इंट्रोडक्शन करूया. तशी इंट्रोडक्शनची जरूरत नाही आहे, पण तरी फॉर्मल इंट्रोडक्शन. ओके ओके पहिले नमस्कार. ओळख करून द्यायला सांगतायत. अख्खा महाराष्ट्र मला ओळखू नये, हिलाही ओळखू नये. तरीसुद्धा मी लक्ष्मीकांत बेर्डे आणि माझी पत्नी प्रिया बेर्डे, पूर्वाश्रमीची प्रिया अरुण, आम्ही एकत्र जवळजवळ 45 सिनेमा केलेत. त्यामुळे बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग आमच्यामध्ये आहे. आणि हे माझे पती लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ओळख करून दिलेलीच आहे माझी बायको म्हणून. मला वेगळं काही सांगायची गरज नाही आहे. ते पती म्हणून जेवढे चांगले त्याच्यापेक्षा जास्त ते पिता म्हणून चांगले आहेत. त्यामुळे मला घरामध्ये 3 मुलं सांभाळायला लागतात, 2 मुलं आणि 1 ही. मला वाटतं त्या जोडीला पण काहीतरी बोलायला देऊ. चला अरेंज मॅरेज कपल. नमस्कार. नमस्कार. हे माझे पती अतुल परसुरे, यांची मी वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. पण तो एक खूप चांगला नवरा आहे आणि चांगले वडीलही आहेत ते. थोडा वेळ जेव्हा त्याला वेळ मिळतो तेव्हा तो मुलीला सांभाळतो. मी अतुल परसुरे, ही माझी पत्नी सोनिया. ती उत्तम अभिनेत्री आहे, त्याच्यापेक्षाही उत्तम डान्सर आहे. कथ्थक शिकलेली आहे, कथ्थक नाच करते ती. ती उत्तम गृहिणी आहे. तिनेच सांगितलं की तिला फारसा स्वयंपाक करण्यात रस नाही, तरीसुद्धा माझा गुडगुडीतपणा टिकून आहे. याचा क्रेडिट तिच्या प्रेमाला आहे. तर आता आपण मारू यांच्याशी थोडा गप्पा. तुमच्या पडद्यावरची जोडी नंबर वन प्रत्यक्षात आणावी असं कधी वाटलं? म्हणजे पहिल्यांदा कोणी कोणाला प्रपोज केलं? सुरुवात म्हणजे मीच केली. अर्थात सुरुवात मी केली. ती अपेक्षा होती. शेवटची नाही केली. प्रिया, आता मी तुला विचारते, नट लक्ष्मीकांत बेर्डे आणि पती लक्ष्मीकांत बेर्डे ह्यामध्ये जास्ती कोण आवडतो तुला? तसे दोघेही आवडतात, पण पती म्हणून जास्त आवडतात. एक बायको म्हटलं पती म्हणून जास्त आवडत. अच्छा, पडद्यावर सगळ्यांना हसवणारे लक्ष्मीकांत बेर्डे प्रत्यक्षात जीवनात तसेच आहेत का? तसेच म्हणण्यापेक्षा तसे उथळ नाहीत. म्हणजे ज्या प्रमाणे हो, ऑफकोर्स, कारण लोकांचा असा एक बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्याकडे आहे की जे ते चाळे करतात पडद्यावरती जे उथळपणे असं तिला हसवण्यासाठी विनोद करावाच लागत नाही. अच्छा, आता जाऊया अरेंज मॅरेज कडे. नृत्य दिग्दर्शिका सोनिया आणि बायको सोनिया यात जास्त कर्तृत्वान कोण वाटतं अतुल? बायको सोनिया जास्त कर्तृत्ववान वाटते मला. याचं कारण माझ्याबरोबर 6 वर्ष संसार करणं याला फार मोठी धडाडी आणि कर्तृत्व लागतं. नृत्य हे तिला लहानपणापासून आवडतं आणि येतं आणि तिला त्याची आवड आहे. मला वाटतं माझी तिला सवय करून घ्यावी लागली असणार. तू नट, बायको कोरिओग्राफर, तेव्हा घरात कोण कोणाला आपल्या तालावर नाचवतं? या गैरसमजाखाली मी बरेच दिवस होतो, पण खरं तर तीच मला तालावर नाचवते फायनली माझ्या लक्षात आलंय. आता सोनिया, तुला विचारते, तुमचं अरेंज मॅरेज आहे, तर हे लग्न तुम्ही दोघे एकाच फील्डमध्ये आहात म्हणून झालं की? एकाच फील्डमध्ये आहोत म्हणून झालं. आम्ही तुझ्या तुझ्यापाशी नावाचं नाटक केलं होतं, त्याच्यामध्ये ह्यांनी श्याम केलं होतं, मी गीता, तिथे आमची भेट झाली. तर या झाल्या यांच्याशी गप्पा आणि आता आपण पहिला फेरला सुरू करूया. पण त्याच्या अगोदर आपण एक टॉस करूया. हा टॉस जो जिंकेल, म्हणजे समजा आपली पहिल्या फेरीत टाय झाला, तर ज्यांनी हा टॉस जिंकला असेल ती फेरी तोच जिंकणार. अरेंज मॅरेज आमच्या पहिल्या फेरीचं नाव आहे डार्लिंग डार्लिंग. म्हणजे एकमेकांना एकमेकांविषयी कितपत माहिती आहे या फेरीत आपल्याला कळेल. तर सुरुवात तुमच्याकडे. हा प्रश्न जातोय अतुलला. ह्यांचं आवडतं पर्यटन स्थळ कुठचं? माथेरान.
महाबळेश्वर. महाबळेश्वर माझं आवडतं पर्यटन स्थळ आहे म्हणून ती कायम शिव्या देते. आपण महाबळेश्वरला जायचं नाही, आपण माथेरानला जाऊया. माथेरानला जाऊ ह्याच्यावर भांडण होतात आणि तिने महाबळेश्वर करली. आवडतं गाणं तिचं आवडतं गाणं मला माहितीये. बोल 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 बोल, वेळ कमी. आवडता चित्रपट मराठी हिंदी असं नाही, आवडता चित्रपट मराठी मराठी यांचा अशी बनवा बनवी असावा. अरे आता तुला आवडतं संगीत. जुनी हिंदी गाणी आवडतात. अरे वा, 10 मार्क. आवडता छंद ह्याचा क्रिकेट. येस, क्रिकेट बघणं. त्यांची आवडली स्वतःची भूमिका व्यक्तींवरली. अरे आता आपण विचारूया लव्ह मॅरेज कपलला. लक्ष्मीकांत तुम्हाला विचारते, विचार. तुमच्यातला आवडता गुण कुठला जो हिला आवडतो? माझ्यातला आवडता गुण काय एवढा वेळ नाही घेऊ शकत तुम्ही. इथे लिहिलंय तिने सतत हसवत राहणे टेन्शन मध्ये सुद्धा. हिला दिलेली पहिली भेट कुठची? बरच दिलेत पण पहिली पहिली बरच नाही. साडी. येस. हिला आवडलेली तुमची भूमिका? मैं होता मी तुझी. येस येस. आता तुला यांचं आवडतं पुस्तक? बापरे लोको लोको एवढा वेळ नाही. व्यक्ती आणि बदली. हा आई शपत. आवडतं नाटक? चले धावून. येस. आवडता दिग्दर्शक? मराठी का हिंदी? मराठी. महेश कोठारे. तर ही झाली आपली पहिली फेरी डार्लिंग डार्लिंग. आणि आपण स्कोर बघूया आता. अरेंज मॅरेजला मिळत आहेत 50 पॉईंट, 50 पॉईंट. आणि लव्ह मॅरेजला सुद्धा मिळत आहेत 50 पॉईंट. तर टाय झालाय. आणि टॉस कोणी जिंकलेला? अरेंज मॅरेज टीमनी. तर ही फेरी अरेंज मॅरेज टीमनी जिंकलेली आहे. आणि या फेरीचे प्राइजेस असे आहेत. तुम्हाला मिळत आहे विवा पश्चिमतर्फे 1000 रुपयाचा गिफ्ट वाउचर. आणि तुम्हालाही मिळत आहे विवा पश्चिमतर्फे 500 रुपयाचा गिफ्ट वाउचर. आता आपण दुसऱ्या फेरीला सुरू करूया. फेरीचं नाव आहे गंमत जम्मत. या फेरीत आपण 2 गेम्स खेळायचे, म्हणजे थोडक्यात मजा करायची. सुरुवात करूया. या अतुल इथे गेम समजावते मी. बायको बॉल फेकणार टबमध्ये, तो बाउन्स झाला की तू पकडायचा आणि परत तिच्याकडे फेकायचा. तू सर्कलच्या बाहेर जायचं नाही, तू इथे तिथे हलू शकतोस. बॉल पडला तर पॉईंट्स नाही, 1 मिनिटाचा वेळ आहे. जितका जास्त स्कोर तुम्ही करणार त्याच्यापेक्षा जास्त स्कोर ह्यांना करावं लागेल. समजलं? सुरुवात करायची. सुरुवात करायची. ओके अँड स्टार्ट. पकड पकड पकड. 1, 2, 3, 4, 5, 6. लवकर लवकर. 8, 9, 10, 11, 12. लवली. 13. क्रिकेट आवडतं ना तू? 14. हो म्हणजे काय? 15, 16. 17, 18. हो एकदम व्यवस्थित आहे. 19, 20, 21, 22. 20 सेकंद. अरे काय? काउंटडाउन. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. स्टॉप. 27. 27. मी तुझं काम हलकं केलंय, मीच मोजतोय. हो थँक्यू सो मच. हे जर गुड स्कोर हा वाट. थँक्यू. चला या. काय बांधून ठेव ना. वेळ सुरू होत आहे. स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5. सर्कलच्या बाहेर आहे प्रिया. 6. प्रिया सर्कलच्या बाहेर नाही. 7, 8, 9, 10, 11, 12, 13,
14 15 20 सेकंद उरली आहेत 16 17 18 19 चल आय चान्सेस आहेत 21 22 23 24 25 26 9 8 7 6 5 20 हा गेम जिंकलाय लव्ह मॅरेज टीम ने. थँक यू. आता दुसरा गेम ला सुरू करूया. चल तू वर उभा तू इथे उभी राहा समोर. गेम समजावते. हा आपल्या जे हे ज्यांनी ह्यांनी जितकी नाटकं केली त्यातला एक एक नाटकांमधला डायलॉग बोलेल किंवा काहीतरी इनॅक्ट करेल तुला त्या नाटकाचं नाव ओळखायचंय. ओके एक मिनिटाचा वेळ आहे. सुरू करूया. ओके सुरू होत आहे आता. चल पहिल्या नाटकाची ऍक्शन करून दाखव तुम्ही. सोपी आहे तुला कळेल. नातिक होती थोडं बाजूला होता का प्लीज. मुकुंदा तरुण तुर्क म्हातारे अर्क आतल्या खोल इतिहासात पण हरिता त्या पूर्वी तरी कुठे वल्ली ते वांद्रे ते माधव देशपांडे ते इथे राहत नाहीत. गेला माधव कोणीकडे. काकाजी आता मात्र खरंच माझी अर्जुनासारखी आहे. तपाशी आणि नाटक कुठली. काका तरुणपणी तुम्ही या देशकार्याच्या यज्ञात उडी घेतली तेव्हा अवघ्या महाराष्ट्रात लक्कन वीज चमक. टिळक आणि आगरकर. 20 सेकंद. का आताच कुठलं तरी. अरे तुम्ही पत्रकार आहात ना मग उद्या पेपर मध्ये छापा ना हे जे काय चाललंय ते. दिनानाथ चव्हाण. 9 विजय दिनानाथ चव्हाण. 7 6 5 4 3 2 1 स्टॉप. झालं किती आले स्कोर सांगते मी तुला आता. विसरलो मी लव्ह मॅरेज टीम आमची आलं नाही मला काय अवघडच आहे. वेळ सुरू होत आहे. चल सुरू. लवंगी मिरची कोल्हापूरची. कराच म्हणजे बाई कराच ग सांगतेच कराच चालू आहे. टूर निघाली. मी बावणे मस्त सर आले धावून. अजून उठलं लवकर माणसं काय करतो नाटक फार क्वांटिटी कमी येईन तशी. मला जी माहिती आहे ती करा ना तुम्ही बघते ट्राय करते. आई गो नाही बोल ना. लगन काय कर हा करी लीला शुभांगे कर हा करी. तर या गेमचा स्कोर बघूया. तुम्हाला मिळतात 20 पॉइंट्स आणि तुम्हाला 0. मग टोटल स्कोर म्हणजे गंमत जम्मत या वेरीचा स्कोर आहे. लव्ह मॅरेज टीमला मिळत आहेत 20 पॉईंट आणि अरेंज मॅरेज टीमला मिळत आहेत 20 पॉईंट. परत टाय झाला. टॉस कोणी जिंकलेला. अरेंज मॅरेज टीमला. गुड गुड. आता आपण सुरुवात करूया दुसऱ्या फेरीला. त्याचं नाव आहे विंडो शॉपिंग. विंडो शॉपिंग बद्दल तुम्हाला सांगते मी. बघा इथे 3 रंगाच्या बास्केट आहे रेड ब्लू ग्रीन. तशाच 3 रंगाच्या पिशवाई आहेत. प्रत्येक रंगाच्या बास्केटमधनं 2 वस्तू उचलून फक्त 2 त्याच रंगाच्या पिशवीत टाकायच्या. प्रत्येक रंगाच्या शॉपिंगला तुम्हाला मिळतील 10 सेकंद. 2 वस्तूपेक्षा जास्त घेतलं तर डिस्क्वालिफाय होतील. ओके रेडी सुरू करूया. चला अरेंज मॅरेज कपल. चला वेळ सुरू होत आहे आता. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 गुड. आता ब्लू. वेळ सुरू होत आहे आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 बस हॅलो. आता ग्रीन.
मेल सुरू होत आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा. आता बेर्डे साहेब शॉपिंग करतील. सुरू करायचा? हा, येस. ओके, तुझा फेस तिकडं करायचा. वेळ सुरू होत आहे आता. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ. वा, हे उठलेली पुढे ना वापरता आणि सेकंद. आता ब्लू. हा, आता ब्लू. ब्लू. वेळ सुरू होत आहे आता. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा. आता काय राहिलं बाबा? आता कस? आता ग्रीन. हिरवा. हिरवा. वेळ सुरू होत आहे आता. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, हो ना, सात, आठ, नऊ. बसा. आता बघूया कोणाला किती पॉइंट मिळत आहेत. साबण आणि पावडर. मी काय घेतलं? साबण आणि पावडर. 20 पॉइंट मिळाले तुम्हाला. कॅमेरा आणि मिक्सर. व्हेरी गुड. ते काय आहे? कॅमेरा, आय मीन सॉरी, मिक्सर आणि कॅमेरा. लाल पिशवीत आहे चण्याची डाळ आणि दालचिनी. आणि इथे काय आहे? चण्याची डाळ आणि दालचिनी. ते पण 20 पॉइंट. मग बेर्डे साहेबाने काय घेतलंय? बेर्डे फॅमिलीनी. अग बाई, मोत्याची माळ आणि पावडर. त्याचे पण मोत्याची माळ आहे पण इथे साबण आहे. इथे 10 पॉइंट. इथे आहे निळ्या पिशवीत कॅमेरा घेतला नाहीये आणि गॉगल. इथे आहे कॅमेरा आणि गॉगल. इथे आहे चण्याची डाळ दालचिनी. काय चॉईस एकच आहे तुमचं सगळ्यांचं. आणि इतर दालचिनी नव्हतीच. इथे इथे पण आहे चण्याची डाळ आणि तीळ. इथे मिळत आहे 10 पॉइंट. तर या फेरीचे आपण स्कोर्स बघूया. लव्ह मॅरेजला मिळत आहेत 40 पॉइंट आणि अरेंज मॅरेजला मिळत आहेत 60 पॉइंट. म्हणजे ही फेरी थोडक्यात अरेंज मॅरेज जिंकली.